तरच मी माझं म्हणणं आहे की मी मैताला हात लावणार, नाही तर नाही माझं। बाळ सुधारगृहामध्ये अल्पवयीन मुलाने घेतले गळफास। बाळ सुधारगृहामध्ये अल्पवयीन मुलाने घेतले गळफास। आज सकाळी साताऱ्यातील बाळ सुधारगृहामध्ये पोस्को कलमखाली ताब्यात असलेल्या अल्पवयीन मुलाने गळफास घेतल्याची घटना समोर आली असून मुलाच्या नातेवाईकांनी सुधारगृहाबाहेर एकच गर्दी केली। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मुलाने गळफास घेतलाच कसा असा सवाल करत सुधारगृहाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केला। दरम्यान नातेवाईकांनी केलेला गोंधळ पाहता परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आली असून जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस प्रमुख धीराज पाटील, विभागीय अधिकारी आंचल दलाल, शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या। असं कळालंय की त्याने फास घेतला, तर फास घेतला तर त्याच्याकडे फास घ्यायला दोरी आली। कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याला फास घ्यायला दोरी आणून दिली त्या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी। आणि दलित पॅन्थरतर्फे मी दलित पॅन्थरचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून जे रिमांड होम आहे त्याचे जे मेन अधिकारी आहे त्याला इथं इकडे आणून टाकितलं पोराला। चांगलं पोरग माझंच, चांगलं पोरग, चांगलं पोरग असताना माझे पोराला इथं 3 दिवसाची मला मुदत दिली ती या लोकांनी। 3 दिवसात मी इथं आत तर मला बातमी आली असं असं झालं म्हणून, पण माझं पोरग तसं मेलं नाही, मारायला लावलेले आहेत ते आणि मारलेले आहे लोकांनी। पण आता मला काय म्हणायचं आहे, माझा मालक शुद्ध तवाच मी मैत घ्यायला तयार आहे, नाही तर मी घेणार नाही। माझा नवरा शुद्धच काढून तर बाहेर मला पाहिजे, तरच मी माझं म्हणणं आहे की मी मैताला हात लावणार, नाही तर नाही माझं।